तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, रादर पुन्हा भेटून आम्हालाही. जान्हवी, हा ही थोडी मिठाई आणि केक घरी घेऊन जा. आई बाबा नाही दे, पुन्हा येशील ना? नक्की येईल. आई जान्हवी, तुझ्यासाठी छोटस गिफ्ट आणलंय, घड्याळ. अहो पण, आणि मी ही साडी आणलीये. बापरे, तुम्ही प्लीज मला असं ऑकवर्ड नका ना करू. आणि ही माझ्याकडून छोटीशी गिफ्ट. भैयाजी आहो, नाही नाही, हे मी खरंच नाही घेऊ शकणार, खरंच नाही, प्लीज. अग, तुम्ही ते काय ते रिटर्न गिफ्ट म्हणता ना, तसं समजावं तर. मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही म्हणालात ना की माझं येणं तुमच्यासाठी गिफ्ट आहे, मग तुम्हाला जर मला काही द्यावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही माझ्या घरी या सगळेजण. पण ही अशी महागडी गिफ्ट घेण्याचा आग्रह नका ना करू, मला खरंच तुमच्या सगळ्यांचं मन राखायचं आहे. पण आपल्या या छान नात्यामध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीने मूल्यमापनाचा डाग नको ना. मला खूप आनंद झालाय तुम्हाला सगळ्यांना भेटून, पण हा निर्मळ आनंद घेऊन मला घरी जाऊ दे. या वस्तू जर आता स्वीकारल्या तर आनंद जड वाटेल मला, प्लीज आईजी. जिंकलंस मला परत एकदा. मगाशी पुस्तक दिलंस ना, तेव्हा एकदा. आणि आता हे गिफ्ट ना करून. नाही, वाईट नाही वाटलं मला, उलट आनंदच झाला. माझं सगळं सुख तुला मिळो आणि तुझं सगळं दुःख मला मिळो. जान्हवी, निघायचं? हो, येते. ये रे मनीष, ये बस. नाही नाही काका, राहू दे. जान्हवी आली? नाही आली अजून. हो येईल. अरे हो, गोखल्यांकडे गेली आहे ना ती वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी. मोठ्या लोकांचे कार्यक्रम बाबा, आपल्यासारखे आटोपशीर थोडेच असणार. हो पण काकू, त्यानिमित्ताने तिचं त्यांच्याकडे जाणं झालं हे चांगलंच आहे ना. हो पण वेळेवर घरी आली असती तर तेही चांगलंच झालं असतं ना. अरे तळणी ताठी बोल, आजारी आहे,
लोक बोलतात ना. आई तिच्या नवऱ्या बरोबर आहे ती आणि भाऊजी तिला वेळ सोडतील घर. हो हो हो, पाहिलं ना केवढ्या जबाबदारीने वागतात ते पाहिलंच आहे ना आपण. ऍक्सिडेंट होऊन रस्त्यावर येऊन पडली पोरगी, पण आता मात्र असं काही झालं ना तर हातात करवंटी घेऊन. असं काहीही होणार नाहीये. बाबा बाबा चिडू नका बाबा, तुम्ही शांत राहा प्लीज. अरे मग कुठल्या भाषेत बोललं म्हणजे या बाईला समजेल ते तरी सांग. कुठल्या पद्धतीने बोलू मी? माझ्यावर का ओरडताय तुम्ही? ऍक्सिडेंट आहे माझ्यामुळे झालाय. तू तू गप्प बसरे. माझ्या राज्यात साधं खडचटलं सुद्धा नव्हतं तिला. इतकी जपत होते मी तिला, गोखल्यांकडे गेली आणि एका वर्षाच्या आत निकामी डोकं घेऊन परत आली. त्यांना ओरडा ना तुम्ही, त्यांच्या समोर कशाला मुख गिळून गप्प बसता. विठ्ठला या बाईची गटार गंगा आता असह्य व्हायला लागली आहे मला. दोन घटका मनशांती मिळावी या घरात एवढी साधी अपेक्षा देखील पूर्ण होत नाहीये. पितला सोडव रे बाबा, आता सोडव. झालं समाधान झालं तुझ बाबा? हे बरं आहे तुमचं. खरं बोलले ना की असं घराच्या बाहेर निघून जायचं, पण एक दिवस कळेल तुम्हाला काहीही चुकीचं बोललेले नाहीये मी. खरं तेच बोलले. त्या दिवसापासून मला तिच्या विषयी खूप माया वाटायला लागली. आमच्यात ना काहीतरी आहे, काहीतरी वेगळं नात. आणि आज ती मला ओळखत नाहीये. मला खूप गुदमरल्यासारखं झालं आणि मला खूप रडू आलं. आय एम सॉरी, मी असं करायला नको होत. सॉरी सरा. सॉरी काय त्या? हे बघ, आधीच आपण खूप हळवे आहोत आणि त्यात जान्हवीने खूप जास्त जीव लावलाय. तेव्हा तुझी काही चूक आहे असं मी नाही म्हणणार, पण तू उगच अपराधी वाटून घेऊ नकोस. हे बघ, सत्य परिस्थिती काय आहे ते आज ना उद्या जान्हवीच्या समोर येणारच आहे, यायलाच हवं. पण ते कसं कशा पद्धतीने ते श्री ठरवेल. आपल्यामुळे काही चुकीचं चुकीच्या पद्धतीने बाहेर आलं असं व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून श्री काही बोलत का नाहीये? हे बघ, आपण त्याला आता या परिस्थितीत एकही प्रश्न विचारायचा नाही. तो जे काही करेल ते बरोबरच आहे आणि मुळात हे आपण पटवून घ्यायला हवं. आपल्याला मुलं सुद्धा आपण त्याच्यावरती विश्वास टाकलाच असतो ना शर. या अशा परिस्थितीत तुम्ही घरी येत ना त्याने फार बरं वाटतो. श्रीला केवढा मोठा आधार आहे तुमचा. आणि हे सगळं बघितलं ना कि मला जास्तच रडू येत. असं वाटत कि तुमच्या खांद्यावर बाण ठेवून रडावं. मग तसं कर, पण पण श्री समोर नको प्लीज. हे बघ, तो समंजस आहे पण आत्ता या क्षणी तो बाहेरच्या प्रेशर्स मुळे दबून गेलेला चालणार नाही. त्याच्यासमोर स्वतःवरती ताबा ठेवायचा. आपलं मूल दुःखात आहे तेव्हा आपण दुःख करायचं का त्याला आनंदात ठेवायला धडपडायचं? मला पटतंय तुमचं. मी प्रयत्न करेन. मी श्री समोर आनंदी राहीन आणि आता जान्हवी परत येईपर्यंत मी श्रीच्या पाठीशी कशी उभी राहते बघाच तुम्ही. गुड. आणि हो, अभिनंदन. कशासाठी? बाहेरची एवढी मोठी इंग्रजी कॉम्पिटिशन जिंकलीस ना तू. फाड 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 बोलतोस. उगाच काहीतरी बोलताय. खरंच मी बरोबर बोलले? सुंदर बोलले.
अहो मी इथून खरंच जाईन. नाही नाही नाही, मी तुम्हाला घरी सोडायला आलोय, घरापर्यंत सोडणार आहे मी तुम्हाला. चला मी पिशवी घेऊ. नाही नाही मी धरते ना. श्रीरंग, तुमचं घर आणि तुमच्या घरातली माणसं सगळेच खूप छान आहेत. आणि मला सगळ्यात जास्त कौतुक कसलं वाटलं माहितीये, तुम्ही सगळे एकत्र राहता एका घरात आणि असे घरगुती सण एकत्र मिळून साजरे करता. कुठे होतं आजच्या काळात हे असं? खरं, पण ह्या सगळ्याचं श्रेय घरातल्या सगळ्यांना जातं. घरातले काय आहेत ना, सगळे समजून घेतात एकमेकांना, सांभाळून घेतात. शी इज द बॅकबोन ऑफ आवर फॅमिली. त्यांच्या चेहऱ्यात ना एक वेगळंच तेज आहे. म्हणजे कसं सांगू मी, कर्तृत्वाचं तेज खूप छान आहे ताईजी. म्हणजे बाकी सगळ्याच जणी छान आहेत. कावेरी मॅडम, इंद्रायणी मॅडम, सरू मावशी, शरयू मॅडम, तुमच्या आई, सगळेच छान आहेत. त्या सगळ्यांना खरंच खूप छान वाटेल हे ऐकून. आणखी एक, तुमच्यातल्या चांगुलपणाचं क्रेडिट फक्त तुम्हाला नाहीये, तुमच्या फॅमिलीच आहे ते. पण हे ऐकून मला खूप बरं वाटलं. श्रीरंग, शरयू मॅडम म्हणजे त्यांच्या गुरूंबद्दल बोलताना इतक्या का हळव्या होत होत्या? त्यांचे गुरु नाही आहेत का हयात? आहो असं काही नाहीये, असं खरंच काही नाहीये. फक्त त्यांचा गुरु ना आता त्यांच्या जवळ नाहीये इतकंच. पण म्हणजे त्यांना हवं तितकं बोलणं होत नाही का त्यांचं त्यांच्याशी? हा म्हणजे त्यांना हवाय तसा संपर्क नाही असं म्हणता येईल. आणि मी तरी कशाला चिडचिड करत बाबा दे रे बाबत असू दे, आता नेहमीच झालं हे सगळं. बाबा बाबा नमस्कार. नमस्कार. तुम्ही मला शोधायला बाहेर निघालायत का? आय एम सो सॉरी, मला जरा उशीरच झाला यायला. अगं नाही, आम्ही म्हणजे असेच पाय मोकळे करायला बाहेर पडलो होतो. थोडीशी मिठाई आणि केक पाठवलाय. पण कशाला तुम्ही एवढं? अहो नाही काही फार नाहीये, या ना. आणि आजीना शुभेच्छा सांगा आमच्याकडून. नक्की सांगेन. बर येऊ आता? नाही घरी या ना. नाही आता नको, पुन्हा केव्हा तरी येईन. बाबा तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. नक्की येतो, चक्कर टाकून येतो जरा. या नक्की. हा हो हो चल. सो तुम्ही निघा आता, नाहीतर खूप उशीर होईल तुम्हाला. तुम्ही घरी जाईपर्यंत मी इथून हलणार नाही. तुम्ही मला घरापर्यंत सोडायला आलात ना, मग आता तुम्ही जाईपर्यंत मी इथे थांबू शकतेच. नाही आधी तुम्ही जा. अहो 2 मिनिटांवर आहे घर माझं. माझी गाडी 1.5 मिनिटांवर आहे. आणि तसंही लेडीज फर्स्ट. म्हणजे नाहीच ऐकणार तुम्ही? ठीक आहे मीच निघते, नाहीतर खरंच उशीर होईल तुम्हाला. बाय. जानवी पुन्हा एकदा तू आपल्या घरी लवकर परत येणार असशील ना तर एकदा वळून बघ माझ्याकडे प्लीज. प्लीज एकदा वळून बघ, तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. कमॉन 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 जानवी प्लीज एकदा.
मग त्या दोघींची इंग्रजीची स्पर्धा सुरू झाली. तुम्हाला माहितीये सगळे जण त्यांना हसत होते, पण त्या दोघींना इतक्या सिन्सिअरली आणि इतक्या इनोसेंटली प्रयत्न करत होत्या ना की काय सांगू. बिचाऱ्या. बरं, स्पर्धा एकमेकींच्या विरोधात झाली, पण तरी माहितीये स्पर्धेनंतर त्यांनी एकमेकींनाच मिठी मारली. किती गोड ना. जानू, हा केक केवढ्याचा असेल ग? अगं तो घरी बनवलाय. हो नाही, पण म्हणजे बाहेर आपण विकत घ्यायला गेलो तर केवढ्याचा असेल? माहित नाही बाई. घरी गेलाय? अगं मग एवढाच कशाला दिला? निदान चार माणसांना पुरेल एवढा तरी द्यायचा ना. आई तुला पुरला ना. बस हो रे, मला पुरला पण तुम्हाला नाही ना उरला. घे. अरे घे, तुम्ही मिठाई तरी खा. नाही नाही नाही, अरे खा. नको, तू खाल्लीस ना म्हणजे मी आली आम्हाला. बर राहिलं, मी खाईन उद्या. बाबा, मी काय म्हणत होते, त्या श्रीरंगांच्या आजी आहेत ना, अहो त्यांची पर्सनॅलिटी कसली छान आहे. तुम्हाला माहिती त्या मला काय म्हणाल्या? मला आई आजी म्हण. मग तू म्हणालीस? अहो त्यांनी आग्रहच इतका प्रेमळ केला होता की मी नाही म्हणू शकले नाही. पण किती छान शब्द आहे ना हा, आई आजी, दोन्ही शब्दांमधला गोडवा आई आजी. बघा ना, म्हणायलाच किती छान वाटत आई आजी. हो ना. आई, तुझी साडी कपाटात ठेवलीये. आता श्रावण महिना येतोय ना, मुहूर्त मिळेल घडी मडायला. हो. इंदू, अगं उदास नको होस. इंदू आहे नी. अगं तू छान बोललीस इंग्रजी, त्याच नको वाईट वाटून घेऊस. अगं इंदू, रडतेस कशाला? त्या स्पर्धेच एवढं काय मनाला लावून घेतलंस तू? आई, स्पर्धेचा विचारही नाही हो माझ्या मनात. स्पर्धा काय झाली. जानवी, जानवी अशी परक्यासारखी आपल्या घरातनं निघून गेली. आपण का नाही थांबवलं तिला? काय झालं असत? सून आहे आपली ती, कुणी आपल्याला काही बोलू शकलं नसत. जी हिम्मत सगळ्यांसमोर इंग्रजी बोलताना दाखवली, ती हिम्मत जानवी समोर का नाही दाखवली याच वाईट वाटत. ती हिम्मत दाखवली नाहीस तेच बरं झालं. विचित्र वाटलं असत जानवीला त्यानं. पण आई, आज तो दिवस होता, अनायसे ती आपल्याकडे आली होती, आजच का नाही सांगितलं? इंदुईनी अगं तिला धक्का बसला असता म्हणून नाही सांगितलं. वंश, धक्का यापुढे कधी ना कधी तरी बसणारच आहे ना, मग आजच का नाही? आपण सगळ्या होतो इथे, तिला सावरलं असत. मला तर असं वाटलं होतं की श्री त्यासाठीच तिला घेऊन येतोय. आपण तिच्या नावाचा जप करत होतो, तिला भेटायचं होतं म्हणून. हे सगळं करताना त्याला खूप कष्ट पडतंय. तो धीराचा आहे म्हणून स्वतःला सांभाळतोय, आपल्याला समजावतोय आणि जान्हवीचंही मन जपतोय. आई, मी काय म्हणते, जान्हवी आता इतकी फ्रीली बोलतीये ना श्रीशी, मग तो हे तिला सांगून का नाही टाकत आहे? हा, सांगून का नाही टाकत आहे? हे बघा, शेवटी ते दोघं नवरा बायको आहेत. एका मर्यादेपलीकडे आपण त्यांच्या नात्यात डोकवता कामा नाहीये. उलट मला वाटतंय श्री हे खूप हुशारीनं हँडल करतोय. एक एक गोष्ट हळूहळू तिच्या समोर आणतोय, म्हणजे जेव्हा तिला सत्य कळेल तेव्हा ती त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिल. पण मला असं वाटतंय आपली सून लवकरच आपल्या घरात परत येणार आहे. माझ मन मला सांगतंय. आई, असं जर झालं ना तर माझ्या पार्लर मधलं सगळ्यात महागडं फेशियल मी त्या दिवशी फुकट करीन. मी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांना
फुकट ड्रेस वाटेन, मग जुळवा जुळव करायला लागाच. माझ्या मते तो दिवस आता दूर नाही.